धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील रहिवासी विजय दसले शनिवारी घरातून बाहेर जाताना शेतात जात असल्याचं सांगितले, मात्र रात्री उशिरा देखील घरी न आल्यामुळे घरच्यांनी दुसऱ्या दिवशी सोनगीर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। त्यानंतर तब्बल 3 दिवसांनी विजय देसलेंचा मृतदेह मेहेरगाव शिवारातील प्रवीण भांबरे यांच्या विहिरीत संशयास्पदरित्या आढळला। विजय देसले शनिवारी दिवसभर प्रवीण भांबरे या संशयिताबरोबर असल्याने नातेवाईकांनी विजय देसलेंचा खून झाल्याचा आरोप केलाय। संबंधित संशयित प्रवीण भांबरेला अटक करण्याची मागणी मृताचे नातेवाईक करत आहेत। प्रवीण भांबरे हा देखील गेल्या 3 दिवसापासून फरार असल्यानं संशय अधिकच बळावतोय, त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे प्रवीण भांबरेचा शोध सुरू आहे। जोपर्यंत संशयित मारेकरी प्रवीण भांबरेला पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। त्यांना आम्ही सांगितलंय, त्याच्यानंतर बच्चाव साहेब आहेत SP, त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा राजकीय प्रेशर जर तुमच्यावर येत असेल तर ते तुम्ही कृपया आम्हाला आत्ताच सांगून द्या। जोपर्यंत तुम्ही आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आमच्या भावाची डेड बॉडी प्रेत तुम्हाला देणार नाही, ताब्यात देणार नाही। परंतु कुठेतरी कायद्यावर विश्वास ठेवावा लागतो। साहेबांनी आम्हाला विनंती केली की आपण त्यांच्यावर 302 हा कलम गुन्हा दाखल करू आणि रितसर आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा होईल अशी त्या त्वरित कारवाई करू, त्याचा शोध घेतला जाईल, सोडणार नाही। या प्रवीण भांबरेने फक्त एक खून नाही केलेला आहे, त्या विजय विक्रम देसले माझ्या भावाचा पत्नी आहे, 1 वर्षापूर्वीच तिचे डोळे गेलेले आहेत। त्याचा एक नवीन शिकणारा मुलगा आहे, त्याची एक मुलगी आहे 34 शिकणारी, त्यांना आज खायला कोणी देणार नाही आणि अशा परिस्थितीत आमच्या घरात एक नसून 4 खून झालेले आहेत। म्हणून मी न्यायव्यवस्थेला विनंती करतो की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, जेणेकरून या गावामध्ये परत अजून असा पुढचा गुन्हा घडणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी एवढीच विनंती। या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचं धुळ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वच्छव यांनी म्हटलंय। विजय देसले यांची मिसिंग रविवारी 18 तारखेला सोनगीर पोलीस स्टेशनला दाखल होती। त्या मिसिंगमध्ये मिसिंग व्यक्तीची डेड बॉडी आज संशयित म्हणून जो प्रवीण भांबरे आहे त्याच्या शेतातील विहिरीत त्याची डेड बॉडी म्हणून आलेली आहे। ते आत्ताच ती डेड बॉडी बाहेर काढली तर त्यावरून आधी एक अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे। विसंधन अहवाल आल्यानंतर आणि त्या दिवशी तक्रारीवरून पुढील कारवाई करीत आहोत। संशयित आरोपी 2 दिवसापासून फरार आहे, त्याच्या मागावर 2 पथकं तयार केलेली आहेत, त्याचा शोध घेणं चालू आहे। या घटनेनंतर मेहेरगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून ज्या विहिरीत विजय देसलेंचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।